वेलकम, मी तेजल चौकेकर खोत, टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मराठमोळी जोडी म्हणून ओळख निर्माण करणारे आपले दादा वहिनी म्हणजेच रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे सध्या चांगलेच चर्चेत आलेत. रितेश आणि जेनेलिया ही जोडी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. चित्रपटाबरोबरच हे जोडपय सोशल मीडियावरही चांगलंच सक्रिय असतात. ते नेहमी त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. रितेश आणि जेनेलिया हे भन्नाट व्हिडिओ शेअर करून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ इतके व्हायरल होतात की सेलिब्रिटी आणि चाहते देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया देतात. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याने त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा चाहत्यांकडून वर्षाव होत असतो. त्यांचे हे फनी रील्स चाहत्यांना खूपच आवडतात. मात्र आता त्यांनी एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. नेहमीसारखा व्हिडिओ शेअर करताच काही तासातच तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. मात्र हा व्हिडिओ नेटकऱ्यांना काहीसा पटला नाही. नेटकरी थोडेसे नाराज असल्याचं या व्हिडिओवरून दिसून येते. त्यामुळे चाहत्यांनी तो व्हिडिओ ताबडतोब डिलीट करण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान बऱ्याच काळानंतर रितेश आणि जेनेलियाने त्यांच्या मिश्किल अंदाजात एक रील सोशल मीडियावर शेअर केली. या व्हिडिओमध्ये रितेश जेनेलियाला सांगतो की राजा दशरथाला 3 बायका होत्या, त्यामुळे मीही 3 लग्न करू शकतो का. याला उत्तर देताना जेनेलियाने त्याला द्रौपदीची आठवण करून दिली. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की ज्याला इंस्टाग्रामवर 6.4 दशकाहून अधिक व्ह्यूज मिळाले. हा व्हिडिओ रितेश आणि जेनेलियाने केवळ हसवण्यासाठी केला होता, मनोरंजनासाठी केला होता. मात्र काही नेटकऱ्यांना हा विनोद फारसा पटला नाही. त्यांनी याला धर्माशी जोडले आणि दोघांना ट्रोल करणाऱ्यास सुरुवात केली. तुम्ही सनातन धर्माची खिल्ली उडवत आहात असं अनेकांनी या व्हिडिओच्या कमेंटवर लिहिलं आहे. यात एकाने लिहिलं आहे की तुम्ही राजा दशरथ आणि द्रौपदीची खिल्ली उडवत आहात, तर दुसऱ्याने लिहिलंय की तुम्ही उदाहरण दिलं आहे पण तुमच्यात राजा दशरथ आणि तुमची पत्नी द्रौपदीचे गुण आहेत का. अशा पवित्र नावांचा वापर मस्करी करण्यासाठी करू नका. तर एकाने लिहिलं आहे सनातनवर विनोद करणे बंद करा, अन्यथा तुम्हीही बॉयकॉटचे नाव ऐकले असते. तर अनेकांनी हा व्हिडिओ डिलीट करावा असं सोशल मीडियावर त्यांना प्रतिक्रिया दिली. दरम्यान आता या नेटकऱ्यांना रितेश आणि जेनेलिया नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा टाइम महाराष्ट्राला.